हैदराबाद सामूहिक अत्याचार प्रकरणातील चार आरोपींचा एन्काउंटर करण्यात आलाय, त्यानंतर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत, पाहूया. तर त्या पीडितेला श्रद्धांजली मिळालेली आहे हैदराबाद पोलिसांच्या वतीने, आणि म्हणून आम्हाला हैदराबाद पोलिसांचे मनापासून अभिनंदन करायचे. मी तर म्हणते आज सुद्धा ही शिक्षा पाहिजे, कारण बलात्कारी जर न्यायालयाच्या त्या सगळ्या प्रक्रियामध्ये जर अडकला तर तो कधीतरी पैसे भरून किंवा काही दबावामुळे, राजकीय दबावामुळे सुद्धा काही असे सुटतात, आणि मग सुटले की ते परत परत तेच गुन्हे करत राहतात. त्यामुळं हैदराबादच्या पोलिसांचं आम्ही अगदी त्रिवार अभिनंदन करतो. ते तसेच काही पोलिसांचे मनापासून खरंच अभिनंदन करते. त्यांना असं वाटतं, स्त्री जेव्हा बाहेर पडते तेव्हा आम्हालाही मुलांसारखं बिनधास्तपणे बाहेर पडता यावं. रात्री अपरात्री प्रवास करताना आमच्या मनात कायम धाकधूक असते स्त्रीच्या मनात. सर्व्हिस करणाऱ्या स्त्रिया असतात, अपडाऊन करणाऱ्या स्त्रिया असतात, तर ती एक धाकधूक. आम्हाला असं वाटलं पाहिजे की सगळीकडे आमचे भाऊ आहेत किंवा आमचे भारतीय नागरिक आहेत. आपण फक्त म्हणतो सारे भारतीय आमचे बांधव आहेत, परंतु ते बांधव आम्हाला त्यांच्या नजरेत दिसत नाही. अंधार पडला की आम्हाला धाकधूक वाटते, पहाटे फिरायला जावं की नाही याची आम्हाला धाकधूक वाटते. तर हे पुरुषांना सुद्धा स्त्रीसारखं किंवा त्यांनाही तसे आईवडिलांनी संस्कार देण्याची गरज आहे की मुलांनी कसं वागावं याचेसुद्धा नियम जास्त लहानपणापासूनच मुलांना संस्कार चांगले दिले पाहिजेत. असं खरं तर सांगायचं, कॅन्डल मार्च असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी करतो आपण अशा घटना झाल्याच्या नंतर, त्या होण्यापेक्षा हैदराबाद पोलिसांनी जे केलं ते योग्यच केलेलं आहे. यामुळे गुन्हेगारावर जरब बसणार आहे. यापुढं अशा घटना गुन्हेगार करण्या अशा घटना म्हणजे बलात्काराच्या असतील किंवा विनयभंगाच्या असतील, गुन्हेगाराला एक जरब बसल्यामुळं तो घटना करण्यास धजावणार नाही. आणि दुसरी गोष्ट की असे गुन्हे झाल्याच्या नंतर न्याय मिळायला जो उशीर होतो, जसं कोपर्डीची घटना आहे, कोपर्डीच्या घटनेमध्ये अजूनही फाशी शिक्षा त्या आरोपींना झालेली नाही, आणि ही जी आज काल जी एन्काउंटरची घटना झालेली आहे, तसं जर पोलिसांनी एकदम रोखठोक, मी म्हणेन रोखठोक जर भूमिका घेतली तर यापुढं असे गुन्हे घडणार नाही, याला आळा बसू शकतो असं माझं मत आहे. आता जे सकाळी जो निकालला म्हणजे जो पोलिसांनी तिथं जी कारवाई केली त्याचं आदर करण्यासारखंच आहे, पण अशीच घटना असेच निर्णय हे महाराष्ट्रात पण व्हायला पाहिजे. त्याच्याशिवाय जरब बसणार नाही. जे असं क्रूर कृत्य करणारे जे काही लोक आहेत अजून पण त्यांना असं त्यांचं भावलं जातं असं व्हायला नाही पाहिजे. आणि मी हैदराबाद पोलिसांचं अभिनंदनच करतो. आणि छेडछाड, बलात्कार असे हे गुन्हे त्याच्यामध्ये अजून कायद्यामध्ये कडक प्रशासन होऊन जास्तीत जास्त शिक्षा लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर चालून ती लवकरात लवकर त्यांना शिक्षा मिळावी.